हेलो गाइस, आज हमने पिज्जा बनाया है घर पे सबने खाने के लिए। आता पड़ गया कावया कला तुझी खोटी कोणी साठी तूने कवरा केला काय कमी पडले जावयाला टीव्ही भी घेऊन दिले जावया काय आहे तुझे मना। नमस्कार मित्रांनो, मी नेहमी विचार करतो की आपण आठवड्यातून एक तरी ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करूया, पण त्या गोष्टी काही होत नाही। तर आता मी फायनली करतो आजपासून सुरुवात, बघूया काय होतंय पुढं। तर काय नाही, बरेच दिवस आम्ही कझिन्स लोक भेटलो नव्हतो आणि बोलणं पण झालं नव्हतं। तर मग आम्ही अचानक विचार केला की एक संडेचा नाईट आऊट होऊन जाऊ दे। तर त्यानिमित्ताने आज आम्ही सगळीजणं पुन्हा भेटतोय आणि आता मी कामावरून सुटलो आहे, संध्याकाळ झाली आणि मी चाललो आहे आता उरणला। आणि आता नवीनच आपला उरणचा रेल्वे स्टेशन आणि त्याच्यामध्ये देवनागरीचा रेल्वे स्टेशन असे दोन प्रोजेक्ट कधीपासून पेंडिंग होते ते झालेत। आणि आता जो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स आहे तो थोडासा कमी झाला आहे आणि इझी झाला आहे, थोडंसं धुळीपासून पण आपल्याला एक रिलीफ भेटला आहे असं बोलू शकतो आपण। आता 7:30 ट्रेन आहे इथून बामणडोंगरीवरून उल्वेवरून आणि तिथे मला यश घ्यायला येतो आहे। आज काय मी गाडी नाही आणली स्टेशनला, तर यशसोबत जाणार आहे। आता रात्री काय काय होतं आहे ते बघूया आणि आम्ही काहीतरी बनवणार आहोत नेहमीसारखं आम्ही जसं बनवतो तसं। तर कंटिन्यू रहा व्लॉगमध्ये आणि बघूया। आता मी हप्त्यातनं एकदा तरी व्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करीन, जमते का बघूया फक्त। आता आपल्या व्लॉगमध्ये आहे ना थोड्या दिवसात काहीतरी आपल्याला एक नवीन बघायला भेटेल, तर मग डायरेक्ट तिकडंच शूट करण्यापेक्षा मी असा विचार केला की आजपासूनच सुरुवात करूया। जसं की मी आज ब्लॉग बनवणार नव्हतो, कारण कसं होतं माहिती आहे का की 12:00 आतमध्ये आम्हाला खायचं आहे, कारण आज संडे आहे आणि उद्या लगेच सोमवार आहे आणि मग मला आता पोचायलाच 9 वाजतील। तर पटकन आपलं कसं मॅनेज होतं ते बघूया, पण येणारे आपले ब्लॉग काहीतरी नवीन आणि काहीतरी स्पेशल असणार आहे ते नक्की। म्हणून आत्तापासूनच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मला माहिती आहे की एवढ्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा आपली जी एंगेजमेंट आहे ती पूर्ण ड्रॉप झाली आहे। पुन्हा पहिले आपल्याला जसे 400-500 व्ह्यू यायचे तसे पण येतील का नाही ते पण नाही माहिती मला, पण बघूया जे काय होईल ते सांगत होतं। यशशी माझं आता बोलणं झालं, या अगोदर पण बोललो होतो तो मला येतो आता न्यायला, 7:30 ट्रेन आहे इथून 8:00 तू येईल। आम्ही चिकन पिझ्झा बनवतो आहे, त्यासोबत अगोदर आमचा रामेन बनवण्याचा प्लॅन होता पण त्याला काहीतरी एक स्पेशल सॉस लागतो, तो सॉस आता कुठे भेटेल त्याला आम्हाला काही माहिती नाही। तर आम्ही त्या रामेनच्या जागी आपली 2 मिनिट में बनण्यावाली मॅगी रिप्लेस केली आहे आणि बघू ते आपण 2 आयटम बनवणार आहोत। आणि पिझ्झामध्ये आपण व्हेज पण बनवू आणि नॉनव्हेज पण बनवू, कारण आपल्या ग्रुपमध्ये व्हेज खाणारी पण माणसं आहेत नितिकाताई, आणि मला पण हल्ली व्हेज जास्त आवडतं नॉनव्हेजपेक्षा। तर जाऊया आता, ट्रेन 1-2 मिनिटात येईल। आता मी सामान पण भरपूर घेतलं आहे, मगाशी मी ब्लॉग ॲक्च्युली शूट करायचं विसरलो, यश आला होता घ्यायला मला। आता आम्ही चिकन घ्यायला हवे कोटनाक्यावर आणि जो व्हेजचा सामान आहे तो ऑलरेडी आम्ही घरी नेऊन ठेवला आहे। इथूनच घेऊ ना, चिकनचा रेट आहे ना असे भाव असे पूर्ण वरती खालती होत राहतात। आता इथं उरणमध्ये 260 रुपये किलो आहे आणि आपल्या भेंडकलमध्ये 200 रुपये किलो आहे, पुन्हा कोपरुलीला आता चिकन 180 किलो आहे आणि अगोदर 140 रुपये किलो झाला होता। भरपूर भाव वाढला म्हणजे पटकन एका महिन्याच्या आतमध्ये पूर्ण वाढला। यशला काय माहिती नाही कारण यश कधी जात नाही जास्त। तर आता मी जातोय घरी, आता वाजत 9 वाजलेत ना, 9:15 झाले असतील आता। भाऊलट माहितीच नाही काय गरज एवढा वाजवायची, बाहेरून कोण आहेत का नाही घरात सकाळच्या हे झालेत। अरे यार आपण ठरवायला पाहिजे होता, चिकन मॅरिनेट केलंय मी आता, पैसा नाही राहिला। कामवाल्या कामवाल्या ठेवल्या वापस नाही काय
सगळ्यांनी ब्लॅक घातलं यार, आणि मीच पोपट आहे हिरवा. हातावर कोण घेतो लिक्विड? चिकनचा वास असा. हे ब्लॉग वर सांगायची काय गरज आहे? नुनमई आताच कॉलेज संपलंय. कसं वाटत तुला आफ्टर कॉलेज लाईफ नुनमई? फिलिंग घरात बसून येणी झाली. लवकरच आपण ट्रिप करणार आहोत, लवकरच. पाठून बघ, पाठून बघ. आणि ही टी शर्ट आम्हाला खास जपान वरून आलेली आहे, आमच्या बाबांनी घेतलेली आहे. आम्हाला सगळ्यांना जपान घालायचं ना यार, काय असं करता मला काम नका सांगू. आता मी तुला घोड्याच्या वाटी झाला. आपला सुरुवात करायची का आता? स्वागत आजच्या लॉग मध्ये. आज आम्ही करतो परत नाईट आउट. ही आमची तिसरी नाईट आउट आहे. तिसरी नाही, चौथी. तिसरी आमच्या घरी, तिसरी. आणि आता आज आम्ही बनवतोय पिझ्झा. तर दिपू दादा बेसला बटर लावून घेतोय. कोणाच्या पिझ्झाच्या. आणि आज दिपू दादा आवडीने पिझ्झा बनवणार आहे, कारण त्याला वेगळा मिनिंग आहे. तुला बोलायचं काय नक्की? तर गाईज आता तू तापते. बनवलं असं तू स्वतः? हो, स्वतः मी हाताने बनवलंय. काय दिशा मध्ये हिरोईन दिसते? दिशा हायच हिरोईन दिसायला कशाला पाहिजे? छपरी मधली हिरोईन करते मला आवडते. काय पिझ्झावर आम्ही आता स्प्रेड करतो चिकन. बॅकग्राऊंड मध्ये एवढा चिकन संपेल काय? आणि आता आपण टाकतोय भेजी. आपला प्रत्येक फोटो पाठवला आहे. ऋषिकेश फोटो पाठवलाय. आपण चीज टाकतोय. अरे इग्नोर काय करतोस? दिपू दादा तुला मेयोनीज पाहिजे? अरे हो, मेयोनीज नशी पाठवून दिली. कोणची मेयोनीज? दिपू दादाची. अरे हा यो काय मेयोनीज? जी मेयोनीज काय काय टाकतोय बघा, बघा काय काय तुम्हाला वाटतं असं वाटतं. ए प्लीज मेक करेक्शन. काय एरर केलास? टाकलेला आहे दुसरा एक अंगण. तेल लाव, तेल त्याला. आता किती मिनिट ठेवायचं असत? 10 मिनिट काय? 12 नंतर राहील तो. आता मी दुसरा बनवायला घेतलाय. यांचा नाही नुसतं खायचीच काम आहेत. आणि या साईडला एक बनते. मी नाही खाताय, दोघं खातात. तुला बोललोच नाही. दिशा आजकाल एकदम हिरोईन दिसायला लागली ब्लॉग मध्ये. दिशा बोल काय तरी. आता मी मराठी बोलते. माझं नाव आहे दिशा धर्मेंद्र मोकल. मी इयत्ता आता 8वीत जाणार आहे. बस झालीस. बॅकग्राऊंड बघ. मम्मी व्हिडिओ चालू आहे. प्लीज गप्पस. नाही ना, चाललं ना. दिपू दादा तोवाला टाक. हे बघ कंजूसगिरी. ह्याच्यातच फक्त कंजूसगिरी. बाकी सगळं भरून भरून टाकते. आणि चीज मध्ये एक
खाज्या बघा ते किती टाकाय. स्वस्ताच गोष्ट ना, अर्धा तो चिकन खाऊन संपवलाय. ओवन असत ना ओवन, ते एक नंबर स्ट्रेस झाला. आम्ही आज विचार करत होतो, आम्ही गेलतो तेव्हा मशीन गेलो ओवन घ्यायचं. मी काय म्हणतो घाम किती आला. खिडकी बंद उघडली, खिडकी उघडली, आम्ही रूम मध्ये बसून वरती बसणार होतो पण झाडू मारलंय ना, झाडू मारलंय ना, इथंच खाऊ इथंच झोप बसू 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 बोलणार होतो. हा झालं आता पहिला आपला. थांब ना गप ना, जरा व्हिडिओ चालू आहे ना. पॅक मारून आली बोलते आधीच पॅक मारून. यार भारी बनलाय ना. चप्पल म्हणलं ना सांडला सांडला, मला वाटलं सांडला. वाव वा एक नंबर. आम्ही हा आणि मी हा थोडस करपल्या खालून मक्क मक्क. हॅलो गाईज, आज हमने पिझ्झा बनाया है घर पे, सबने खाने के लिए. काय होतंय फालतूगिरी. अजून शिजला नाही. गाईज मला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आवाज येतात, त्याच्यातला एक फेमस आहे कुत्र्याचा. बसून बोल बसून. कुत्र्याच्या विल्ल्याचा. कुत्र्याच्या पिल्ला डगड मारतो बा आपण तो असा. टॅलेंट गलत आहे. ऋषिकेश व्लॉग बघेल आपला. ऋषिकेश म्हणजे यशचा खास मित्र. यश पहिल्यांदाच पिझ्झा कट करतोय, आता बघूया कसं काय होतंय. अरे यार अगलास ऋषी काय शिकवलास यार असं. हे गप्पे त्याला कशाला रूम मध्ये घेत विचारायला. बिचारा काम करते आणि याचा एम्प्लॉय बघ इथं मजा मारते. युतिका ताई आणि सेजल बाहेर गेल्यात शामियाना मध्ये थंडा घ्यायला बाहेर गेलेत आणि बाहेर जाऊन त्यांना अर्धा तास झालाय. त्यांची वाट बघतोय आम्ही. ऍक्च्युली भरपूर झाले आम्हाला, एक दोन तीन तुकडेच खाले असतील तरी जास्त होते आणि आता खातोय आम्ही. काय करणार कोण नाही ना. एकटाच खाताय रे तू. खाणार माणूस आहेस बाबा. पिते मी पाणी. पाणी काय आपल्याकडे थंड आहे ना. आता मी बनवलेला पिझ्झा सँडविच आता आपण खाऊया. नीट बोल. मस्त आहे, भारी आहे ना. दे मग खाला असतो दे. काय तरी शायनिंग. आम्ही थंड आणला होता, आईस्क्रीम आणली आहे, रात्री करायला मॅगी आणली आहे, पुन्हा पिझ्झाचं सामान आणलंय, पुन्हा आम्ही मोमोज पण बनवणार होतो. पण एवढा सगळा खायला ऍक्च्युली कोण नाही. एक ठेव ठेव खायला ऍक्च्युली कोण नाही कारण आता 11 वाजलेत आणि सकाळी मला पण कामाला जायचं आहे, यशला पण जायचं आहे आणि बाकी सगळ्यांना सुट्टी आहे. आणि फायनली माझा उद्या एक्स्ट्रा क्लास आहे पण मी जाणार नाही. सेजल आली. मम्मी सारखाच फोन येऊन गेला. मम्मी बोलली गेलीस तर जा. कंपल्सरी हाय गाईज. मग खाल्लं तर तुमच्यावर थांबलो नाही आम्ही. आता मी सेजल साठी बनवणार आहे खास, एकदम स्पेशल. सेजल कैची वापरावी एवढ्या हायजीन. शामियाना मध्ये गेले होतीस ना. खाल्लाय लॉलीपॉप. लॉलीपॉप खाल्ले. हा रविवारी भाज्या काय खायच्या बरोबर आहे. आणि पंखा पण बंद कर. पंखा बंद कर. सही यार सही. सेजलची आता हे बघा रेसिपी.
अरे सुगंध संपला, सुगंध का आणलं? अरे यार गॅस चालू आहे, संपलेला आहे तो, संपलेला आहे. चिलकर 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 राग तुझा हिलकर 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 गाडी वेज केप्स कुठून आणलास? शामियाने मधून काय जमीन दबकवून आली मी आल्या शायनिंग मारते मैत्रीण दिलाय खास नाही बरोबर आहे. रविवार असून भाजी का म्हणून खायचं बनवायला लागेल. अंडा अंडा नाहीये, पनीर आहे. पनीर तर मला भेटला पण नाही. शी मशरूम आहे हा. शी काय गरज? मशरूम नाही आवडत ना. खादळ नाही, भूक लागली मला. तुला कसं लागते मृन्मयी? मस्त आहे रे. मी सकाळी मागाशी तुम्हाला काय बोललो ब्लॉग मध्ये की मी हल्ली नॉनव्हेज कमी केलं, व्हेज आयटम मस्त लागतात. हां दिशा व्हेज मध्ये खूप ऑप्शन आहे, उलट व्हेज मध्ये खूप ऑप्शन आहे. नाही पण आपण आगळी लोक आहोत ना, आपल्याला मच्छी लागतेच आणि आपण नॉनव्हेज सोडून समोर ठेवू चिमुरीचा रस्ता शिंगाळीची कवडं काय खाशील ही खेपसा. मेल्ट पण नाही झालाय तू चीज, कसा लागतोय? मस्त एकदम भारी. थँक्यू रिपू. एक ओटा होता आता खरं बोल याच्या अगोदर. चालला चालला सगळा पसारा आवरला, आता आम्ही चाललोय पिरवाडला. आता बरोबर 12:30 वाजलेत आणि आता निघतो पिरवाडला. आईस्क्रीम घेऊन जातो पिरवाडला आणि काय झालं पिझ्झा कशाला घेणार आहेस तू? डब्यात. कुठल्या डब्यात? खालून डब. हा शेवटचा आहे आणि एकदम परफेक्ट चीज मेल्ट झालाय आणि लवकर. अरे डब्बा आणि यार लवकर डब्बा जायला कसा ठेवायचा आपण? तिकडे प्यायला घेतलंय पाणी, इथूनच काय सुरुवात झाली आहे. स्टे हायड्रेटेड. हायड्रेटेड भरजात मध्ये जाऊन तिचा 12 वाजता उपवास चालू होते म्हणून आधीच आईस्क्रीम खाऊन घेतली, थांबली नाही पिरवाडला. तुमचं मला माहिती होता लेट होणार आहे, मी अगोदरच खाल्ली. अरे भारी लागते यार सँडविच. ऋषीच्या मेडिकल मध्ये खाल्लेली तर बोलते मस्त लागते. रात्री गाडी चालवत नाही जायचं? नाही मी मागे बसतो, तू गाडी चालव. मला वाटलं मी चालत येणार आहे. कुठं जायचं तिच्या? अरे इथून चल ना, इथून. अरे पिशवी कुठे आहे आपली ती वाली? अच्छा इथे आहे काय डबा खावल दाद बस चालला. अरे हाय हॅलो गाईस, कोणीसाठी कवरा केला काय कमी पडलं जावयाला. रंगीन टीव्ही बी मागितली होती, टीव्ही बी घेऊन दिली जावया काय हाय तुझे मना. एवढं काय तुझ्या कुत्रीला येत सांगली आणि कुत्री अडकी भुकतात आमच्या अंगावर असे तुम्ही डाकाच टाकले पाहिजे. रात्रीचा वाजलाय आता 1:30 वाजलाय आणि 1:30 वाजता आम्ही सगळी जण आलो पिरवाडला हेलिपॅडवर. आईस्क्रीम आणली सोबत, सगळी जण माग आहेत आणि नाईटचा व्ह्यू बघा तुम्ही इथं रात्रीचा दिसणार नाही काय. मेल झालाय पूर्ण कार पार. हा तर खाऊन बघ कसं लागतं. सकाळी चॉकलेट फ्लेवर खाल्ला होता तो बाहेर लागला होता, वॅनिला एवढा खास नाही लागत भेटला नाही मला. आता जस्ट एक जोक ऐकलाय मी सांगतो. स्वतःहून आलंय
नाही आमची इथं पण एक मांजर आहे अशी मेडिकल मध्ये, तिला ती पण अशी येते गाईस, तिला कोणी पाळलेली आहे आणि सोडलंय तिला, नाही तर ती स्वतःहून घर सोडून आलं. मेनू नाही दिसत ना, युतिका जायची मेनू पण असेल, मेनू चालतो आमच्या घरी. युतिका घेऊन जायचं, येईल सोबत युतिका ताई यांच्या घरात, पण कोणाच्या असेल तर ना आपल्याला देतील. युतिका ताई यांच्या घरात कोणाच्या असेल मध्ये इथं कशी येईल पिरवाडला, इतर लोक राहतात ना पिरवाडला. हेलिपॅडच्या सेंटरला बसलो आम्ही गाईज. गाईज यश काय बोलतोस, कसं चाललंय काम? किती शायनिंग बघ कॅमेरावर, किती शायनिंग. इतकं ते काम कसं चाललंय? फर्स्ट क्लास A1 काम सभ्य बनले ऑफिसची. ऍक्च्युली सेजाचा कव्हर एकदम भारी वाटतोय पाठवून, पण पूर्ण स्कॅम आहे. कागद आहे तू, कागद. हा पिरवाडवरून आलो आता 2:30 रात्रीचे. रात्री 3:30 आणि 3:30 मॅगी बनवतोय मी. आणि यश खाणार आहेस काय तू? आताच बोलत, थोड्या वेळापूर्वी बोलत होता की मी खाणार नाही. इच्छा तर नाही खायची, पण एक दिवस काय होत. आग डेंजर आहे, पान टाकायला लागला तू. नाही रे शिकार होईल. मॅगी बनवताना जो बोलतोस तो साडे 3 मॅगी खाल्ल्यावर ऍसिडिटी होणार नाही का तुम्ही सांगा. बाकी सगळे झोपलीत, आम्ही दोघच जण जागी आहोत आणि मृण्मयी पण जागी आहे. आम्हाला झोपले या साईडला म्हणून तुला दाखवायचं नाही आम्हाला ब्लॉग मध्ये. हे खास माहिती होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही घेऊन आलो होत मात्रे मेडिकल मधून ऍसिडिटीच्या गोळ्या. अशा प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट चालूच राहील दीपेशची खास. आणि आता मॅगी झालेली आपली तयार आणि आपले मास्टर शेफ आहे दीपेश भोईर. आणि आपल्याकडे पकड नाही आहे म्हणून आपण न्यूजपेपर घेतला आहे आणि त्याला ॲज अ पकड म्हणून यूज करतोय. असं टाकणार. ओके, काय कलर आहे, काय सुगंध. एवढी यश खाणार आहे आणि एवढी शून्य खाणार आहे. अरे ते फोक नाही प्लस फोक चमचा दिला तो खा ग, मी हाताने खातोय. फोक फोक पाहिजे फोक. आवाज बघ कसा काढतोय ते. मस्त बनवलीस रे, मस्त बनवलीस रे दीपू. रात्री काय मी झोपून गेलो आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग वगैरे केला नाही. सकाळी मामा ताडगोळे काढणार होते सकाळी 5:30, पण 5:30 आम्ही सकाळी झोपलेलो म्हणून आम्हाला ती शूट नाही घेता आली. तर आता ताडगोळे काढलेली तुम्हाला दाखवतो तुम्ही कसे दिसतात ते. आणि आता ब्लॉग एंड करतो. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर मी केला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण होते अशा ज्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ताळगोले बघा. हे ॲक्च्युली घमेल भरून काढले होते मामाने, पण सकाळी 5:30 काढले आणि 6:00 विकून पण आले ते. म्हणजे तुम्हाला दाखवतो हे असे असतात.